सांगली शिक्षण संस्थेच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. आज आपण इयत्ता 6वीच्या भूगोल विषयातील दुसऱ्या पाठाचा अभ्यास करणार आहोत. पाठाचे नाव आहे चला वृत्ते वापरूयात. विद्यार्थी मित्रांनो, आपण पहिल्या पाठामध्ये अक्षवृत्ते आणि रेखावृत्ते यांची मिळून वृत्तजाळी कशी तयार होते याचा अभ्यास केला. आता आपण पृथ्वीगोलाचं निरीक्षण करून काही प्रश्नांची उत्तरं देऊया. पृथ्वीगोलावरील आडव्या रेषांना काय म्हणतात? तर पृथ्वीगोलावर असणाऱ्या आडव्या रेषांना अक्षवृत्ते असे म्हणतात. विषुववृत्त कोणकोणत्या खंडांतून व महासागरांतून जाते? तर विषुववृत्त हे आफ्रिका व दक्षिण अमेरिका या दोन खंडातून जाते व पॅसिफिक महासागर व अटलांटिक महासागर या दोन महासागरातून जाते. कोणते महासागर चारही गोलार्धात विस्तारलेले आहेत? तर या ठिकाणी पॅसिफिक महासागर हा चारही गोलार्धामध्ये विस्तारलेला आहे. कोणकोणते खंड चारही गोलार्धात विस्तारलेले आहेत? तर या ठिकाणी आफ्रिका हा खंड चारही गोलार्धामध्ये विस्तारलेला आहे. सर्व रेखावृत्ते कोणत्या दोन अक्षवृत्तांवर एकत्र येतात? तर सर्व रेखावृत्ते ही उत्तर ध्रुव 90° उत्तर अक्षांश व दक्षिण ध्रुव 90° दक्षिण अक्षांश या ठिकाणी एकत्र येतात. विद्यार्थी मित्रांनो, आपण नेहमी पृथ्वीच्या संदर्भाने विविध ठिकाणांबद्दल, प्रदेशांबद्दल, नद्यांबद्दल, रस्त्यांबद्दल बोलत असतो. ठिकाणांचे स्थान, प्रदेशांचा विस्तार किंवा नदी, रस्ता इत्यादी रेखीय बाबींचा विस्तार अक्षवृत्ते व रेखावृत्ते यांच्या आधारे नेमकेपणे सांगता येतो. यासाठी अक्षवृत्ते व रेखावृत्ते यांमुळे तयार होणाऱ्या वृत्तजाळीचा नेमका वापर कसा करायचा ते आपण पाहूया. यासाठी आपण जगाचा नकाशा किंवा पृथ्वीगोल वापरून आपण याचा पडताळा घेऊ शकतो. पृथ्वीवरील एखाद्या ठिकाणांचे स्थान सांगताना फक्त एक अक्षवृत्त व एक रेखावृत्त विचारात घेतले जाते. उदाहरणार्थ दिल्ली हे ठिकाण 28° 36' 50" उत्तर अक्षांश व 77° 12' 3" पूर्व रेखांशावर आहे. पृथ्वीवरील कोणत्याही प्रदेशाचा विस्तार सांगताना नेहमी त्याच्या सर्व दूर टोकांकडील अक्षवृत्ते व रेखावृत्ते विचारात घेतली जातात. उदाहरणार्थ ऑस्ट्रेलिया देशाचा विस्तार 10° 30' दक्षिण ते 43° 39' दक्षिण अक्षवृत्ते व 113° पूर्व ते 153° 30' पूर्व रेखावृत्तांदरम्यान आहे. पृथ्वीवरील नदी, रस्ता, सीमा इत्यादी रेषीय बाबींचा विस्तार सांगताना सुरुवातीच्या स्थानावरील अक्षांश व रेखांश तसेच शेवटच्या स्थानावरील अक्षांश व रेखांश विचारात घेतले जातात. उदाहरणार्थ आफ्रिका खंडातील नाईल नदी व्हिक्टोरिया सरोवरात उगम पावते आणि उत्तरेकडे जाऊन अलेक्झांड्रिया शहराजवळ भूमध्य समुद्रास मिळते. व्हिक्टोरिया सरोवराचे स्थान 0° 45' 21" दक्षिण अक्षांश व 33° 26' 18" पूर्व रेखांश आहे. तसेच अलेक्झांड्रिया शहराचे वृत्तीय स्थान 31° 12' उत्तर अक्षवृत्त व 29° 55' 7" पूर्व रेखावृत्त आहे. नाईल नदीचा वृत्तीय विस्तारासाठी हे अक्षांश व रेखांश विचारात घेऊन नाईल नदीचा वृत्तीय विस्तार 0° 45' दक्षिण अक्षांश व 33° 26' पूर्व रेखांशापासून 31° 12' उत्तर अक्षांश व 29° 55' पूर्व रेखांशापर्यंत आहे असे सांगता येईल. चला वृत्ते वापरूयात.
आपण या ठिकाणी आपल्याला पाठ्यपुस्तकातील 2.3 च्या आधारे आपल्याला स्थान व विस्तार या संबंधीच्या आपल्याला प्रश्नांची उत्तर या ठिकाणी द्यायची आहे. ब्राझीलची राजधानी ब्राझिलिया स्थान कोणत्या अक्षांश व रेखांशाने निश्चित होते? तर या ठिकाणी 16° दक्षिण अक्षांश व 48° पश्चिम रेखांश याद्वारे निश्चित होते. 5° 15' उत्तर अक्षवृत्त ते 33° 45' दक्षिण अक्षवृत्तांदरम्यान असणारा ब्राझील देश कोणकोणत्या रेखावृत्तांदरम्यान आहे? तर ब्राझील हा देश 73° 59' ते 34° 47' रेखावृत्तांदरम्यान आहे. ब्राझील या देशाचा उत्तर दक्षिण विस्तार कोणकोणत्या गोलार्धात आहे? तर ब्राझीलचा जो उत्तर दक्षिण विस्तार आहे हा उत्तर व दक्षिण गोलार्धात आहे. ब्राझील या देशाचा पूर्व पश्चिम विस्तार कोणत्या गोलार्धात आहे? तर फक्त हा पश्चिम गोलार्धात याचा विस्तार आहे. साओ फ्रान्सिस्को नदीचा विस्तार कोणत्या वृत्तांच्या आधारे लिहिता येईल? तर हा 7° 30' दक्षिण अक्षांश व 36° 30' पश्चिम रेखांश या आधारे आपल्याला लिहिता येईल. माराजुआ बेटाचे स्थान अक्षवृत्त व रेखावृत्तांच्या आधारे सांगा. तर माराजुआ बेट हे 0° 4' उत्तर अक्षांश व 5° 51' पश्चिम रेखांश, 21° दक्षिण अक्षांश व 47° 30' पश्चिम रेखावृत्तांदरम्यान आहे. यानंतर आपण काही महत्त्वाच्या वृत्तांचा अभ्यास करूया. विषुववृत्तापासून 23° 23' उत्तर तसेच 23° 30' दक्षिण अक्षवृत्तांदरम्यानच्या भागातील सर्व ठिकाणी सूर्यकिरणे वर्षात 2 दिवस लंबरूप पडतात. पृथ्वीवर इतर भागात सूर्यकिरणे कधीही लंबरूप पडत नाही. 23° 30' उत्तर अक्षवृत्तास कर्कवृत्त व 23° 30' दक्षिण अक्षवृत्तास मकरवृत्त असे म्हणतात. विषुववृत्तापासून उत्तर व दक्षिणेकडील 66° 30' ही 2 अक्षवृत्ते देखील महत्त्वाची आहेत. विषुववृत्त ते 66° 30' उत्तर व दक्षिण अक्षवृत्ते यांदरम्यान वर्षभरात 24 तासाच्या कालमर्यादेत दिन व रात्र होतात. यांना अनुक्रमे आर्टिक वृत्त आणि अंटार्क्टिक वृत्त असेही म्हणतात. 66° 30' उत्तर व दक्षिण अक्षवृत्तापासून 90° उत्तर व 90° दक्षिण ध्रुवापर्यंत या भागात दिवस ऋतुमानाप्रमाणे 24 तासांपेक्षा जास्त असू शकतो. हा दिनमानाचा किंवा रात्रमानाचा कालावधी कोणत्याही एका ध्रुवावर जास्तीत जास्त 6 महिन्यांचा असतो. येथे दिनमानाच्या काळात सूर्य हा आकाशामध्ये क्षितिज समांतर दिसतो, म्हणजे ज्या ठिकाणी आभाळ आणि जमीन हे टेकल्यासारखं भासतं ते ठिकाण म्हणजे क्षितिज. तर हा जो सूर्य आहे हा या उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव यांपैकी कोणत्याही एका ध्रुवामध्ये हा जास्तीत जास्त त्या ठिकाणी दिनमान किंवा रात्रमान हा जो कालावधी आहे हा 6 महिन्यांपर्यंत असतो. त्यावेळेला सूर्य हा क्षितिज समांतर पातळीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो. वरील सर्व अक्षवृत्तीय मर्यादा या पृथ्वीचा आस हा 23° 30' कलनाशी संबंधित आहेत. इयत्ता 5वीमध्ये आपण आसांचे कलने हे आपण शिकलेलो आहोत. सूर्यकिरणांचा कालावधी व तीव्रता यानुसार पृथ्वीवर विविध तापमान पट्टे किंवा त्याला कटिबंध हे म्हणतात हे तयार होत असतात. या तापमान पट्ट्यांच्या अनुषंगाने वायुदाब पट्टे निर्माण होतात.
सूर्यप्रकाशाच्या तीव्रतेनुसार होणारा परिणाम म्हणजे प्रदेशानुसार वनस्पती व प्राणी यांमध्ये विविधता निर्माण होते. 0° रेखावृत्त हे मूळ रेखावृत्त म्हणून महत्त्वाचे आहे. जागतिक प्रमाणवेळ निश्चित करणे व वेगवेगळ्या देशांच्या प्रमाणवेळांशी सांगड घालणे हा याचा मुख्य उद्देश आहे. हे रेखावृत्त ग्रीनीचे रेखावृत्त म्हणूनही ओळखले जाते. 180° रेखावृत्त हेही एक महत्त्वाचे रेखावृत्त आहे. मूळ रेखावृत्तापासून पूर्वेकडे व पश्चिमेकडे 180° रेखावृत्तांपर्यंत इतर रेखावृत्ते काढली जातात. 180° रेखावृत्तासंदर्भाने आंतरराष्ट्रीय वाररेषा विचारात घेतली जाते. विषुववृत्त हे बृहत वृत्त आहे. तसेच एकमेकांसमोरील दोन रेखावृत्ते मिळून बृहत वृत्त तयार होते. पृथ्वीगोलावरील कमीत कमी अंतर शोधण्यासाठी त्याचा वापर होतो. विद्यार्थी मित्रांनो, जगातील सर्वात लहान देश म्हणून व्हॅटिकन सिटी ओळखला जातो. त्याचे क्षेत्रफळ 0.44 चौरस किलोमीटर आहे. हा देश इटली द्वीपकल्पावर आहे. याच्या सभोवती इटली हा देश पसरलेला आहे. आपण आकृती 2.5 मध्ये या देशाचा विस्तार पाहू शकतो. पश्चिमेकडून पूर्वेकडे तसेच उत्तरेकडून दक्षिणेकडे या देशाच्या विस्तारामध्ये अंश व मिनिटांमध्ये कोणताही फरक आढळत नाही, परंतु सेकंदात फरक आढळतो. यांवरून अंशात्मक अंतरावरील मिनिट व सेकंद या लघु एककांचा उपयोग लक्षात आपल्याला यावरून येतो. म्हणजे अगदी या ठिकाणी जरी आपल्याला कुठल्याही देशाचा विस्तार हा अंश किंवा जी मिनिट आहे याचबरोबर सेकंद हे एकक देखील या ठिकाणी महत्त्वाचे आहे. तर आज आपण चला वृत्ते वापरूयात हा पाठ अभ्यासला. आता आपण पुढील पाठामध्ये आपण नकाशा व पृथ्वीगोल यांची तुलना व क्षेत्रभेट यांचा अभ्यास करणार आहोत. धन्यवाद.